जान्हवी किल्लेकरनी आर्या पुढे केला तिच्या आयुष्यातील मोठा खुलासा. मित्रांनो, तो काय केला आणि का बरं केला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती की जान्हवी किल्लेकर ही तिच्या आगाव स्वभावामुळे बिग बॉसच्या जेलमध्ये आहे. तर मित्रांनो, आर्या तिच्यापाशी आली आणि जुने ते त्यांचे भांडणं होते ते सॉल्व्ह करू लागले. त्यानंतर ते दोघींमध्ये चांगली मैत्री झाल्यासारखी आपल्याला दिसत आहे. मे बी ती तात्पुरती असेल पण दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, जान्हवी असं बोलली की जेव्हा अभिजित हा इंडियन आयडलमध्ये होता ना, तेव्हा मला तो खूप सरळ सरळ मुलगा वाटायचा व असं वाटायचं की तो काय चक्के पंजे नाही करू शकत व तो माझा पहिला क्रश पण होता. हो मित्रांनो, जान्हवीने मान्य केलं की इंडियन आयडलमध्ये जेव्हा अभिजित सावंत होता तो तेव्हा तिचा पहिला क्रश होता. व त्यानंतर त्या बोलू लागल्या. जान्हवी पुढे बोलली की अभिजित हा खूप मास्टर माइंड आहे आणि खूप डबल ढोलकी आहे व मला त्याच्याबद्दल इथं आल्यानंतर त्याचा खरा स्वभाव कळाला. त्यानंतर ते दोघी निक्कीबद्दल बोलायला लागले. तर निक्कीबद्दल जान्हवी बोलली की पहिल्यांदा मी टीमसाठी खेळत होते पण नंतर मला कळलं की ही निक्की इंडिव्हिज्युअल गेम खेळती, त्यामुळं मी पण आता इंडिव्हिज्युअल गेमच खेळणार आहे आणि स्वतःसाठी गेमच खेळणार आहे, तर मी का यांच्यासाठी दुसऱ्यांपुढं वाईट हो, असं जान्हवी आर्याला सगळं सांगू लागली. त्यावर आर्या बोलली की बी टीममध्ये मलाही पण काही रिस्पेक्ट मिळत नाही आहे. त्यावर जान्हवी पुढं बोलली की ह्या घरात निक्कीला जर कुणी भांडू शकते ना आणि कुणी जर तिचं तोंड गप्प करू शकते ना, तर ते फक्त मी करू शकते आणि मी ते करणारच. हो मित्रांनो, आता आपल्याला असं चित्र बिग बॉसमध्ये बघायला मिळतंय की जान्हवीच निक्की पुढे आता तिची विरोधक बनून येत आहे आणि ती आर्या आणि जान्हवीमध्ये आपल्याला थोडीशी मैत्री होताना आता बिग बॉसमध्ये दिसत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की ही जी मैत्री होत आहे आर्या आणि जान्हवीमध्ये ही तात्पुरती आहे का परमनंट आहे, तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.